च्या मॅचेस सुरू झाल्या होत्या. बाबांनी ऑफिसमधून काही दिवसांची सुट्टी घेतली होती. आई ही पटापट कामं आवरून बाबांसोबत टीव्ही समोर आय पी एल बघायला येऊन बसते. दोघांनी आपापली टीम सिलेक्ट केली होती आणि दोघेही एकमेकांना चिडवत होते. बघा कशी जोरात धुन काढते माझी टीम तुझ्या टीमला. अहो सोडा, टॉस जिंकलात म्हणजे काहीही बोलाल का? अजून आमची बॅटिंग बाकी आहे. बघू बघू, तसं तर मागच्या वेळीही तू हेच म्हणत होतीस. गट्टू आणि चिंकी वैतागले होते, कारण आय पी एल मुळे आई बाबा ना त्यांच्याकडे लक्ष देत होते ना त्यांच्या आवडीचे कार्टून पाहू देत होते. बाबा कार्टून लावा ना. काय सारखं कार्टून कार्टून कार्टून, मॅच पहा मॅच. बघा कशी धुलाई करतायत ते एकमेकांची. बाबा आम्हाला आय पी एल नाही कळत. समजत नाही तर जा बाहेर जाऊन खेळा, आम्हाला मॅच पाहू द्या. आई बाबांचं हे वर्तन पाहून गट्टू आणि चिंकी रागवतात आणि तिथून निघून जातात. मी तर हे आय पी एल बंदच करून टाकतो, या आय पी एल ने आपलं सगळंच हिसकावून घेतलं. रागावू नकोस दादा, चल आपण काहीतरी खेळूया. खेळायला तरी काय आपल्या जवळ, खेळणी आणून देत नाही कोणी. बॅट आणि बॉल आहे ना, आपण क्रिकेट खेळूया. क्रिकेटचं नाव ऐकताच गट्टूचं रक्त सळसळत. अग अख्ख्या जगात हा काही एकच खेळ उरलाय का? चल आता असं खेळून दाखवतो, असं खेळून दाखवतो की आई बाबा मला टीव्ही वरच बघतील. चिंकी बॅट बॉल घेऊन येते. गट्टू रागात बॅट हातात घेतो आणि पोझिशन घेतो. चिंकी बॉलिंग करते. हा आला पहिला बॉल, ही उचलली बॅट आणि हा सिक्सर. असं म्हणून गट्टू बॅट फिरवतो पण खरंच सिक्सर उडतो. बॉल हवेच्या वेगानं बॅटला लागून गायब होतो आणि काच फुटल्याचा जोरदार आवाज येतो. चिंकी सोबत गट्टूही घाबरतो. पळत पळत ते दोघेही हॉलमध्ये येऊन बघतात तर टीव्ही जमिनीवर फुटून पडलेला आहे आणि बाबा आणि आई पण हैराण होऊन उभे आहेत. बाबा मी मुद्दामून नाही केलं, ते तर सिक्सर मारण्याच्या नादात. दादा तू तर टीव्हीवर दिसणार होतास पण तू तर टीव्हीच पाहायला लायक नाही ठेवलास. गट्टू खूपच घाबरून भीतीने थरथरू लागतो. त्याला वाटतं आता आपल्याला मार बसणार आहे म्हणून तो मनाची तयारी करतो. तेवढ्यात अरे सचिन सचिन. नाही माझा मुलगा तर कोहली होणार, विराट कोहली. हे बघून गट्टू आणि चिंकी आश्चर्यचकित होतात. वा गट्टू वा, तू तर दाखवून दिलं की तू माझा मुलगा आहेस. लहानपणी मी लोकांच्या घराच्या काचा फोडायचो पण तू तर टीव्हीच तोडलास. बाबा तुम्ही चिडला नाही? अरे बेटा मला तर गर्व आहे, माझ्या घरी सचिन जन्माला आलाय. आणि चिंकी काय बॉलिंग करतेस तू. चला मग एक मॅच खेळूया. तसही आय पी एल बघून बघून कंटाळा आलाय, काहीतरीच खेळतात, त्यापेक्षा तर चांगलं आपली पोर खेळतात. गट्टू आणि चिंकी यांना काही समजायच्या आतच आई आणि बाबा त्यांना ग्राउंड वर घेऊन येतात. दोन टीम असतील, मी आणि गट्टू. मी आणि चिंकी, डन डन. टॉस करूयात. कॉइन वरती फेकतात आणि आई आणि चिंकी टॉस जिंकतात. आई बॅट हातात घेते, बाबा बॉलिंग आणि गट्टू फिल्डिंग करतो. बाबा आईला बॉल टाकतात, आई बॅट उचलते आणि हवेत फिरवते. बॅट हवेतच राहते आणि बाबांच्या बॉलमुळे आई क्लीन बोट होते. आउट ये. चिंकी बॅटिंग करायला लागते, बाबा बॉल टाकतात. चिंकी बॅट फिरवून फोर मारते आणि गट्टू कॅच पकडतो. आउट. अशा प्रकारे आई आणि चिंकी यांची टीम शून्य रन करून आउट होते. इकडे सगळी गल्ली टीव्ही सोडून ही मॅच बघण्यासाठी ग्राउंड कडे पळते. बॅटिंग करण्यासाठी हातात बॅट घेऊन गट्टू येतो. बेस्ट ऑफ लक बेटा. गट्टू हवेत बॅट उचलतो तर लोक आवाज करायला लागतात, गट्टू गट्टू गट्टू. चारही बाजूंना
केवळ गट्टू आणि गट्टूच असते. गट्टू पोझिशन घेतो, आई बॉल फेकते, गट्टू बॅट हवेत फिरवतो आणि समोर आलेल्या बॉलला हवेतच भिरकावतो. बॉल सरळ जाऊन शर्माजींच्या खिडकीला लागल्यामुळे खिडकी ताडकन फुटते. काही प्रॉब्लेम नाही, खेळ बेटा, आपल्या गल्लीचा सचिन आहेस तू. अशा प्रकारे समोरून आलेल्या प्रत्येक बॉलला गट्टू हवेत भिरकावतो, 4-6 मारून मारून सगळ्यांची सुट्टी करून टाकतो आणि अशा प्रकारे गट्टू एकटाच बाबांना मॅच जिंकवून देतो. बाबा त्याला खांद्यावर बसवतात, सगळी गल्ली नाचायला लागते, उरडायला लागते, गट्टू 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 गट्टू.